बीड मधून जिल्ह्यात सध्या अतिशय दुष्काळ परिस्थिती आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. या दुष्काळी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ते जाणून घेत आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील जनावरांच्या चारा छावण्यांना देखील ते भेटी देणार आहेत. तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेणार आहेत. नंबर तीन छावशी आता तुम्हाला मिळत असली होते तर 90 रुपयामध्ये तुमचं वाटतं का? ते प्रत्येक खर्च किती येतो? त्या कामाला लोक जातात का? गेलं तर मजुरी काय पैसे? ते प्रत्यक्ष काम सुरू आहे का किंवा उचललं आहे का? आणि उचललं असेल तर पीक तर गेलंय तर त्याची नुकसान भरपाई पीक विम्याची तुम्हाला सजात पाहिजे का? या त्या फार गोष्टीची मला माहिती नाही. सर आमच्या इथं चावळी चालू आहे पण जनावरांसाठी पेन येते पाणी देईल